महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान उमेद अंतर्गत पारळा तालुक्यातील देवगाव येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यातून ग्रामपंचायत आवारात बस स्टॉप, तामसवाडी रस्ता व पूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली. यावेळी सरपंच नयना मोरे यांनी महिला आत्तापर्यंत घराच्या चौकटीतच असायच्या, मात्र महिलांच्या एकजुटीमुळे स्वच्छता मोहिमेला यश मिळाले आणि गाव स्वच्छ झाल्याचे सांगितले. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. यावेळी रामचंद्र पाटील, एस एस कठाळे, पूनम पिंगळे राणे, आधार पाटील, ग्रामसेवक एस टी मोरे, अशोक मोरे, ग्रामपंचायत सदस्य व महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज ग्राम स्वच्छता अभियानाचा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. एक अत्यंत स्वच्छ असा उपक्रम या गावाने हाती घेतलेला आहे आणि गावाचे आरोग्य आणि स्वच्छता या दृष्टीने हा उपक्रम कायमस्वरूपी गावाने चालवावा अशी मी या अभियानाच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या अभियानात सामील झालेल्या सर्व महिला बचत गटांचं सुद्धा या अभियानामध्ये कायमस्वरूपी योगदान असावं अशी अपेक्षा बाळगते.